दारू सोड रे भाई दारू सोड रे दारू सोड रे भाई दारू सोड रे जीवन है जाते वाया जीवन है जाते वाया ना ये ते कुनाला माया ना ये ते कुनाला माया दारू चान से साटी थर थर ते तुझी काया दारूच्या नशेसाठी थर थर ते तुझी काया गर्वाचा या धर्माचा नीच भोपळा फोड रे दारू सोड रे भाय दारू सोड रे आरोग्य संपन्न सदृढ आणि व्यसनमुक्त ठेवून शक्तिशाली राष्ट्र घडविण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार आपण आनंदाने उत्साहाने आणि नवीन वर्षाचा संकल्प ठेवून करत असतो. मनुष्य प्राणी बुद्धिमान असून निर्बुद्ध असल्यासारख्या व्यसनांना जवळ करून आपले व आपल्या मानवजातीचे अस्तित्व नष्ट करत आहे असा संदेश नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. काय आहे नेमकं जाणून घेऊया. वर्षा विद्या विलास नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि गेल्या कमीत कमी 70 वर्षापासून महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ हे फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हृदय परिवर्तनाने मतपरिवर्तनाने व्यसनमुक्तीचं काम करत आहे. आज इथे तुम्ही बघत आहात की 31 आलेला आहे आणि 2 वर्षांनी लॉकडाऊननंतर मुंबईकर नव्हे महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देश या नवीन वर्षाचं स्वागत करायला आणि जोश आणि होशमध्ये स्वागत त्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून दरवर्षी नशाबंदी मंडळ पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात हा अशा प्रकारचं नवीन वर्षाचं स्वागत हे धुंदीत नको तर शुद्धीत करावं म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला जातो. साथीनं तुम्ही बघितलं की इथे वेगवेगळ्या प्रकारचे बलूनचे प्राणी आपल्या हातात एक प्लेकार्ड घेऊन फिरत आहेत की अरे मी जनावर असून मी गाढव आहे मी घोडा आहे मी कुत्रा आहे मी मांजर आहे मी सिंह आहे मी वाघ आहे आम्ही कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही आणि माणसा तू बुद्धिमान प्राणी असून तू सगळ्या प्रकारचं व्यसन करतो तुलाही धरा सुंदर करायची आहे. मला असं वाटतं नशाबंदी मंडळासाठी खूप आव्हानात्मक असं काम आहे कारण समाजात वाढणारी व्यसनाधीनता ही खूप गंभीर आहे. IPL सारखं झालेलं आहे. IPL बाप पेल पोरगा पेल पोरगी पेल एका टेबलवर बसून सगळे पितील. आम्हाला असं वाटतं की आज नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य असेल सामाजिक न्याय विभाग असेल मुंबई पोलीस असतील नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल अँटी नार्कोटिक्स टेल असेल आणि एंटायर समाज कल्याण विभाग आणि मुंबई शहराचे आमचे जिल्हाधिकारी या सगळ्यांना एकत्र घेऊन आणि मुंबई महाराष्ट्रातल्या ज्या संस्था संघटना आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण हा नवीन वर्षाचं स्वागत हे धुंदीत नको तर शुद्धीत केलं पाहिजे. द हा दारूचाच कशाला हवा आणि म्हणून 31 म्हणजे नशा मस्ट हे गणित कुठेतरी मोडून काढायला पाहिजे आणि ते गणित मोडून काढण्यासाठी आमचं म्हणणं आहे की नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात होऊन दे जोशात होऊन दे फार प्रफुल्लित होऊन दे एन्जॉय करा पण ती एन्जॉय पुढे जाऊन तुमची सजा होऊ नये की 31 अशा प्रकारचे नशा करून महिलांवरती झालेलं अत्याचार त्यांची झालेली छेडछाड किंवा झालेले अपघात आणि कितीतरी अशा गोष्टींना सामोरं जायला लागलंय आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की नवीन वर्षाचं स्वागत करताना त्याला गालबोट लावू नका आणि कुठे ना कुठेतरी महाराष्ट्र सरकार सुद्धा येणाऱ्या काळात या मुंबई महाराष्ट्रातून संपूर्णपणे कशा पद्धतीने व्यसनांचं उच्चाटन होईल यासाठी प्रत्येक कॉलेज आणि शाळेमध्ये एक यूथ अगेन्स्ट LTDचा एक क्लब म्हणजे लिकर टोबॅको अँड ड्रग्स असा एक क्लब तयार करतोय जेणेकरून दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात 60,000 व्यसनमुक्तीचे यूथ तयार होतील जे महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी नका खाऊ गुटखा नका पिऊ बियर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर.